एका उद्योजकानं त्याच्या खाजगी रिसॉर्टसाठी भुगाव आणि भुकुम गावाच्या हद्दीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या खेट पात्रामध्ये मुरुम माती असा भराव घालून रस्ता करायला सुरुवात केली आहे मात्र याला ग्रामपंचायतकडनं आणि स्थानिक ग्रामस्थांकडनं विरोध केला जातो आहे खाजगी रिसॉर्टसाठी एका उद्योजकानं भुगाव आणि भुकुम गावाच्या हद्दीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या खेट पात्रामध्ये माती मुरूम असा भराव घालून रस्ता करायला सुरुवात केली त्याला ग्रामपंचायतकडनं विरोध होतोय त्यात भराव घालून रस्ता बनवण्याचा घाट या रेसॉर्ट मालकानं घातलाय छत्रपती शिवाजी महाराज जलाशयामधील पाण्याचा वापर हा प्रामुख्यानं शेतीसाठी केला जातो परंतु थेट पात्रामधनं रस्ता होत असल्यामुळे त्याचा फटका पाणी पातळी कमी होण्यासह तलावाच्या साठवण क्षमतेवरती देखील होणार आहे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आंग्रेवाडी इथे जाण्यासाठी पूर्वीपासूनचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे या परवानगीचा वापर करून पाढळे यांनी आपल्या आलिशान रेसॉर्ट आणि बॅकपेटसाठी रस्ता तयार केला आहे त्यांच्या वैयक्तिक हितापायी स्थानिक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे आमच्या भुकुम आणि भोगाव या गावामध्ये जो महत्त्वाचा पाण्याचा स्रोत असलेला तलाव श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यालासे या तलावाचं आम्हाला या तलावाचा फायदा गेले पन्नास ते साठ वर्ष होत आहे या व्यावसायिकांनी या तलावावरती डोळा ठेवून ह्या सगळ्या जमिनी घेतलेल्या आहेत जमिनी घेतल्यानंतर त्याच्यात परत हे अतिक्रमण त्यांनी चालवलेलं आहे ते अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे बिल्डर लॉबीने या तलावावर डोळा ठेवून यांच्या जमिनी तलावाच्या कडेला आहे त्या तलावाच्या कडेला जमिनीतून धरणातून रस्ता त्यांच्या जमिनीपर्यंत घ्यायचा हा जो डाव चालू आहे हा सर्वस्वी चुकीचा डाव आहे निलेश जयसिंगराव ननवरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकुम आज या ठिकाणी येथील व्यावसायिक श्री शिवाजीराव मुरलीधर मुरलीधर पाडाळे ह्या समाने मंत्री अजयदादा पवार यांच्या नावाचा गैरउपयोग करून यांचे नाव वारंवार अधिकाऱ्यांकडे वापरून त्यांना दबावत घेऊन परवानग्या घेतलेल्या आहेत व आणि आणली गेली सगळं इथं काम चालू आहे त्याचा त्रास हा ग्रामपंचायतमधून आम्हाला आणि स्थानिक शेतकऱ्यांना पंधरा वर्षपासून आहे उ उपमुख्यमंत्री राजेदादा पवार यांना माहिती नसेल की त्यांच्या नावाचा चुकीचा गैर उपयोग करून हे वा व्यावसायिक लोक इथं गोरगरिबां गरिबांना त्रास देतात आणि त्यांच्या नावाने जागा लोकांच्या करून नको तिथे रस्ते करून घेतात तर याच्यावरती आजीदादांनी स्वतः लक्ष घालून हे अतिक्रमण दूर करावे व हे भुकुम गावातील रहिवाशांना आंग्रवाडीच्या पूर्णपणे सहकार्य करावे जर तसे झाले नाही तर ग समस्त ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत भूकुमच्या वतीने पुणे कोडाड महामार्गावर मोठ्या स्वरूपात आंदोलन उभे उब, उभे करण्यात येईल याची नोंद शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या लावचा काही अशा धनदांडग्या लांडग्यांना का आता माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला सुद्धा असे जर हत्ती जर पोसून तुम्ही गरीब शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती पाय द्यायला निघत असणे तर त्याचा आम्ही अन्याय सहन करणार नाही आहे बरेच दिवस म्हणतो हे पाण्याचा रस्ता कसा काढला मला वाटतं ह्याला कारणीभूत फक्त मला वाटतं पाडबंधारे खातं असावं कारण कि की कित्येक वर्षापासून असलेला शिवाजी महाराज जलाशय आणि या जलाशयामध्ये चाललेलं हे अतिक्रमण आपण पाहतात की आजूबाजून या ठिकाणी जी काही बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीनं हा जलाशय कसा दाबण्याचा प्रयत्न केले केलेला आहे हे आपण आता सर्वांनी पाहिलेलं आहे आणि मी देखील ग्रामस्थ म्हणून त्या ठिकाणी सांगू इच्छितो की पाटबांधणारे खातं याला पूर्णपणे जबाबदार आहे कारण की पाटबांधणारे खातं जर त्या ठिकाणी सक्षम असतं तर अशी बिल्डर लॉबी या धरणाच्या कुठही मध्यवर्ती येऊ पाहणार नाही कारण की आता आपण पाहतो हा रस्ता पूर्णपणे पाण्यामधून चाललेला आहे आणि त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक बोर्डाची लाईनसुद्धा त्या ठिकाणी गेलेली अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे